सोलापूर कोल्हापूर महामार्ग मक्तेदाराच्या चुकीमुळे दमानी नगरातील घरात ड्रेनेजचे पाणी शिरले आहे. वारंवार ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका संभवतोय. सोलापूर कोल्हापूर महामार्गाच्या मक्तेदाराच्या चुकीमुळे गवळी वस्ती परिसरातील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी घरात जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिक हैरान झाले आहेत. तर घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरत असल्याने रोगराई पसरण्याची भीतीही काही नागरिकांनी व्यक्त केली. शनिवारी सकाळी देखील गवळी वस्ती परिसरात अनेक घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी घुसले, त्यामुळे नागरिक संतप्त झाले. सोलापूर कोल्हापूर महामार्गाच्या मक्तेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाणी घरात शिरत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली. लवकर काम पूर्ण करावे, काम लवकर न झाल्यास मक्तेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे चंद्रकांत पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील खटके यांनी दिला आहे. या भागामध्ये गेले 2 ते 3 महिन्यापासून सगळ्या घरे या दिवशी नळाचं पाणी कॉर्पोरेशन पाणी पुरवठा होईल त्या दिवशी या सगळ्यांच्या घरामध्ये ड्रेनेजच्या माध्यमातून पाणी घरात येते आणि त्याच्यामुळे दुर्गंधी आणि आजार पसरायला आहेत. आम्ही वारंवार इथल्या झोनल अधिकाऱ्याला सांगून कळवूनसुद्धा त्यांचंही दुर्लक्षित काम चालू आहे. त्यांनी काम करीत नाहीत आणि रस्ते विकास महामंडळाचे जे रोड चालू आहे त्यांनीही चेंबर बरेचसे तोडफोड झालेत. त्या चेंबरकर दुरुस्त झालेत. आज 12 फुटाचं चेंबर आहे एकाच्या जगताबेंच्या दारात, ते फुटलेलं आहे. त्यांच्यात एखादा मुलगा वगैरे काय पडलं गेलं तर त्याचं नुकसान कोण जी झाली, जीवितहानी होईल किंवा कुठली हानी झाली समजा दुर्घटनेनं, तर त्याची कोण जिम्मेदारी घेणार आहे? रस्तेवाल्याने ही काम यांचं अतिशय बेजबाबदार पण चालू आहे आणि महापालिकेचा अजिबात हस्तक्षेप नाही या सगळ्या कामात. महापालिका कुठलाही अधिकारी नसतो हे काम चालू असताना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारवा कळून सुद्धा महापालिकेचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. या सगळ्याच्या वतीने जर आम्ही त्वरित नाही झालं तर आत्ताच नगरसेवक म्हटल्याप्रमाणे आम्ही उद्या आंदोलन करण्याची तयारी आहेत. गेली 4 महिन्यापासून देगाव हायवे हा या ठिकाणी चालू आहे काम. त्या लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी पूर्णपणे ड्रेनेज चोकअप केलेलं आहे. ड्रेनेजवर या ठिकाणी कॉन्क्रीटकरण केलेलं आहे. पूर्ण चेंबर या ठिकाणी 72 इंची लाईन आहे. तिथून चेंबर पूर्ण आमचे पॅक आहेत. लोकांना 3 महिन्यापासून लोक अक्षरशः महिला मिश्रित पाणी या ठिकाणी घरामध्ये येत आहे. वारंवार मी अधिकाऱ्याला बोललेलं आहे. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर माझा आता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नाही. जे दुसरे एक कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत ते म्हणतात फक्त आम्ही चेंबर बनतो. या ठिकाणी पूर्ण लाईन चोकअप झाले असताना अधिकाऱ्याचं आणि या रोडच्या कॉन्ट्रॅक्टरचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आज आम्हाला या ठिकाणी आज जर नाही काम झालं 24 तासाच्या आतात तर या ठिकाणी पूर्णपणे या भागाच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहे. आणि जेणेकरून हा कॉन्ट्रॅक्टर कुठे असतील त्यांनी अधिकाऱ्यांना आम्हाला विनंती आहे की त्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला इथं ताबडतोब इथं बोलवावं आणि लाईन पूर्णपणे आमची टाकून या ठिकाणी या भागाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. या परिसरात वारंवार ड्रेनेजचे पाणी घरात शिरत आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मक्तेदार याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे हा प्रकार राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे होत असल्याचे सांगत महापालिका हातवर करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.